सर, आज महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय आज त्या कॅबिनेटमध्ये बदलण्यात आले, या निर्णयांकडे तुम्ही कसं पाहता? नवीन युतीचं सरकार आल्यापासून खरं म्हणजे त्यांनी फक्त आम्ही घेतलेले निर्णय बदलण्याचंच काम केलेलं दिसतं आहे. आणि विशेषतः आपण पाहत आहोत की आज त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका ज्या होणार आहेत नगरपालिकेच्या ग्रामपंचायतच्या, तिथे आता लोकांमधून एकच नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडून येणार आहेत. यापूर्वी हा प्रयोग झालेला आहे आणि त्या प्रयोगाचं फलित काय हे खरं तपासलं पाहिजे, जाणीवपूर्वक तपासलं पाहिजे. माझा तर अनुभव असा आहे की अनेक ठिकाणी मी पाहिलं की नगराध्यक्ष एक झाला आणि खाली मात्र नगरसेवक वेगळे आले, तिथे कुठेही शांतता नाही अशा प्रकारची अवस्था आम्हाला पाहावयास मिळाली. जे नगरसेवकांना एक संधी असते की आपलं जे काही काम आहे ते दाखवण्याची, एकत्रपणे संघटितपणे काम दाखवण्याची एक संधी असते, ती सुद्धा नगराध्यक्ष होऊन जी मिळत असायची ती मिळणार नाही. यापेक्षाही शांततेनं नगरपालिका किंवा ग्रामपंचायती चालतल्या आहेत का या पद्धतीनं असं तपासलं तर निश्चितपणे हा निर्णय त्यांनी घेत असताना मला वाटतं चारदा विचार केला असता. आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव सुद्धा 5 आणि 3 रुपयाने कमी करून त्यांनी सामान्यांना दिलासा दिल्याचं बोललं जात आहे, आणि महाविकास आघाडी सरकारनं भाव कमी केले नव्हते तर टॅक्सेस कमी झाले होते असं सुद्धा फडणवीस बोलले. खरं आहे की डिझेलला 3 रुपये आणि 5 रुपये पेट्रोलला त्यांनी दर कमी केले, परंतु हे करत असताना विजेचे दर हे 20% वाढवले हे सांगितलंच नाही. तुम्ही दर कमी करत असण्याचं सांगता, विजेचे दर मात्र वाढवले हे काय सांगण्याचं टाळलेलं दिसते. याचा अर्थ असा की एका बाजूला थोडी मदत करत असताना खिशातून नागरिकांच्या मोठी रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हे नाकारता येत नाही. मला वाटतं जनतेला हे सर्व काही समजते. दुसरीकडे पाहिलं तर मंत्रिमंडळ अद्यापही विस्तार झालेला नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघंच कारभार पाहताय, राज्यात पूर परिस्थिती आहे, अनेक समस्या समोर आहेत अशा परिस्थिती. खरं आहे की आता मंत्रिमंडळ त्यांचं त्यांनी तयार करायला पाहिजे होतं, परंतु त्यांचे आपसातले वाद मिटत नाही असं माझं मत आहे. आज कदाचित सुप्रीम कोर्टच्या बाबतीत ते म्हणत असतील की आमचा तिथे केस चालू आहे म्हणून, पण मला वाटतं आपसातले वाद त्यांचे काय मिटण्यास तयार नाही अशी अवस्था मला दिसते आहे. बरं, दोघांचंच मंत्रिमंडळ आहे तर निर्णय तरी होणं गरजेचं होतं. ठीक आहे, तुम्ही गडचिरोलीला गेले, तिथली पूर परिस्थिती पाहिली, परंतु याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र पुरामध्ये आहे. जवळपास 90% बळी त्यामध्ये गेलेले आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा दुर्दैवानं या नव्या सरकारनं घेतला असं दिसत नाही, कुठेही त्या बाबतीतलं जागरूकता दिसत नाही. मला वाटतं अजूनही त्यांनी दोघं असताना तर ही पकड घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली दिसत नाही. जनता मोठ्या आशेनं पाहते आहे की आता तुम्ही आमच्याकरता काही करा, परंतु निर्णय काही तसे होत दिसत नाही. जो निर्णय शेतकऱ्याकरता ज्यांनी नियमित भरणा केलेला असेल कर्जाचा त्यांना दिलासा देण्याचा निर्णय, तर तो आम्हीच घेतलेला होता. 1 जुलैपासून त्याचं एक्झिक्युशन सुद्धा सुरू झालेलं होतं, त्याचं वाटप करण्याचा निर्णय त्यावेळेसच घेतलेला होता, त्यामध्ये तर नवीन काहीच नाही. राज्य राष्ट्रपती निवडणुकीवरून शिवसेनेने महाविकास आघाडीला विचारता निर्णय घेतला, कुठेतरी खासदारांच्या दबावापोटी उद्धव ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला? मला माहित नाही खरं ही गोष्ट की या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस केंद्रामधील भारतीय जनता पक्षाचं सरकार हे निर्णय राज्यांचे सरकार एक वेगळ्या पद्धतीनं असंवैधानिक पद्धतीनं पाडतं आहे, आपली सत्ता बसवतं आहे, त्याची झळ सगळ्यात जास्त शिवसेनेला बसली असताना त्यांनी मात्र निर्णय घेतलाय की भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या मॅडम यांना मतदान करण्याचा. एक गोष्ट आहे की ही लढाई जी चाललेली आहे आता राष्ट्रपती पदाची, माझं मत आहे की हे एका बाजूला आपली जी राज्यघटना आहे ती वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, आणि त्याकरता माननीय सिन्हाजी हे उभे केलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचं आतापर्यंतचं धोरण जे आहे, ज्या पद्धतीनं काम ते करतायत, ते पाहिल्यानंतर असं असं दिसतं आहे की ही घटना, आपली लोकशाही ही धोक्यामध्ये आहे. या लोकशाहीची वाचवण्याची लढाई आहे हे ओळखून त्यांनी निर्णय होणं अपेक्षित होतं असं मला वाटतं. काँग्रेस या सगळ्या भूमिकेत नाराज आहे का असं बोललं जातं, म्हणजे आज निर्णय झाला यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे शिवसेनेवर असं बोललं जातं? नाही, शेवटी आम्ही लढाई जी करत होतो तो एकत्र करत होतो, महाविकास आघाडी सत्तेकरता एकत्र आली होती हे खरं आहे,
कॉमन मिनिमम प्रोग्राम्स हा घेऊन आम्ही आलो होतो, किमान समान कार्यक्रम। ज्यावेळेस अशा अन्यायी पद्धतीनं सत्ता बदल झाला तरी आम्ही शिवसेनेला एकत्र पत्तीनं साथ देण्याचं ठरवलं। त्या पत्तीनं विधानसभेमध्ये जे कामकाज झालं त्यामध्ये आपल्याला दिसेल का एकत्र पत्तीनं आम्ही कामकाज केलं। असं असताना हा निर्णय घेत असताना थोडी चर्चा होणं अपेक्षित होतं आणि कमीत कमी भारतीय जनता पक्ष त्यांची कार्यपद्धती ही पाहिल्यानंतर आपण निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला घेणं आवश्यक आहे, त्यांच्या ठामपणे विरोधात उभं राहणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं। ही लढाईच ही राज्य घटना वाचवण्याची लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, ही तर काळजी आपण घेतलीच पाहिजे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात भाजपनं सत्तांतर घडवून आणलं तसाच प्रयोग आता गोव्यातही सुरू आहे, गोव्यातही काँग्रेसचे काही आमदार फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे, काय तुमचा संपर्क झाला आहे का? माझा काही संपर्क नाही, आमची जबाबदारी असते ती जबाबदारी ज्याचं ते पार पाडत असतं, परंतु भारतीय जनता पक्षानं हे सातत्यानं ह्या गोष्टी करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामध्ये जे काही प्रयत्न त्यांचे आहेत त्यामध्ये ज्या गोष्टींचा वापर ते करतायत ते तर दुर्दैवी आहे। या पद्धतीनं ही लोकशाही पुढे जाणं हे कठीण मला वाटतं। आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा परिपत्रक काढून निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषणा केल्या, स्थगित केलेल्या आहेत, या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? एकतर निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाशिवाय घेऊ नये या मताचे आम्ही होतो, आम्ही जाहीरपणे ते व्यक्तही केलेलं आहे। आता होत आहे, जात आहेत निवडणुका पुढे, तर ओबीसीना आरक्षण योग्य त्यांचा न्याय त्यांना मिळाला पाहिजे या पद्धतीनं निवडणुका पुढे व्हाव्यात। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय बदलले जात आहेत, कुठेतरी सुधाचं राजकारण केलं जात आहे विकासाचं सोडून असं तुम्हाला वाटतं? हे खरं आहे की खूप चांगले निर्णय आम्ही घेतलेले होते ते कुठेतरी थांबवण्याचं बदलण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आम्हाला दिसतो आहे। म्हणजे केवळ हे सरकार आता नेमकं काय करतंय तर फक्त आमचे निर्णय तपासतं ते बदलतंय।